नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशन तर्फे ये पेन्शन फेडरेशन का कार्याध्यक्ष चेतन पने आज असं जाहीर करतो की 25 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता आम्ही पेन्शन फेडरेशनच्या वतीने तिरंगा लांग मोर्चा सर्व पेन्शन धारकांतर्फे काढण्यात येणार आहे। हा मोर्चा सरळ आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांच्या संपर्क कार्यालयावर आम्ही नेणार आहे। या ठिकाणी पेन्शन फेडरेशनच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहे। त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची मागणी सर्व पेन्शन धारकांना 9000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे। दुसरी मागणी सर्व पेन्शन धारकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि तिसरी मागणी त्या पेन्शन बरोबर सर्व पेन्शन धारकांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर मागील या सरकारनं बीजेपीच्या सरकारनं सरकारच्या प्रमुख नेत्यांनी जे आश्वासन दिलेले जावडेकर आणि हा बंगारप्पा यांनी ते आरोग्याच्या सुविधा देणार आणि त्याचबरोबर 3000 रुपये आम्ही पेन्शन देऊ ही मागणी आम्ही त्याचा परत आग्रह करणार आहे। त्याचबरोबर कोश्यारी समितीचे अजून लागू केलेले सरकारनं त्याचाही आम्ही आग्रह करणार आहे। या प्रमुख मागण्या आम्ही करणार आहे। त्या सर्वांनी सामील व्हावं अशी आम्ही विनंती करतो।